दारू पिऊन गावकऱ्यांना त्रास देणाऱ्या युवकाला शिक्षा करण्याची अमानुष्य कल्ल ढवून ठाणेदाराने युवकाच्या केसासह त्याच्या डोक्याची चामडी चाकूने सोलल्याची अभद्र तेवढी संतापजनक घटना अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील आंबेझरी या गावात घडली आहे. आंबेझरी येथील देवीदास कंदलवार नामक युवक दारूच्या नशेत गावकऱ्यांना त्रास देत असल्याची तक्रार दिनांक 27 एप्रिल रोजी काही गावकऱ्यांनी पीटीगुडाट पोलीस ठाण्यात केली. ठाणेदाराने तक्रारीची दखल घेत रात्री 11 वाजता कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता 3 शिपाई घेऊन सरळ घरात घुसून आरोपी देवीदासला अमानुष मारहाण सुरू केली. नाही नाही साहेब, केस धरून चाकून मारले. चाकून काय केलं होतं तुम्ही? काय नाही, थोडं पेवून होतं. फोन लावले का तिकडं? साहेब आला आला घरातून बाहेर काढला. चाकूने कुणी मारलं? पहिले दंड्यानं मारला, नंतर केस धरून. चाकूने कुणी मारलं? साहेबांना. ठाणेदार साहेब का नाव साहेब माहित आहे? साहेबाचं नाव माहिती. पिटीगुडा. इतक्यावर समाधान न मानता ठाणेदाराने खिशातून धारदार चाकूने त्याच्या डोक्यातील केसांसह चक्क कातडीत काढून जमिनीवर फेकली. देवीदास रक्तबंबाळ झाल्याचे पाहून पत्नीने मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र तिलाही जबर मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सुद्धा हाकलून लावण्यात आले. घटनेनंतर देवीदासचा रक्तस्त्राव वाढत असल्याचे लक्षात घेऊन सदर ठाण्यातील पोलिसांनी रात्री उशिरा देवीदासला जखमी अवस्थेत गडचामदूर ग्रामीण रुग्णालय येथे आणले व कोणतीही मदत न करता पोबारा केला. सकाळी सदर घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. येथील काही संधीसाधू तथाकथित नेते व ठाणेदारांच्या काही मित्रमंडळीकडून प्रकरण दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला, परंतु येथील नागरिकांच्या सजगतेने सफलता मिळाली नाही. मी देवदास कंदलवारचा भाऊ आहोत आणि ते पोलीसवाले येऊन नाही का त्याला बाहेर काढून मारले 2-4 दंडे आणि नंतर दोन दुसऱ्याच्या घरच्या खुर्च्या बोलावून नंतर बाहेर बसवले. तर कोणी लोकाला कोणाला जवळ येऊ दे नाही. तर नंतर त्याचं चाकू लाकवाला चाकू काढला असं बाहेर आणि करत केस कापायला लागला. 2-4 केस कापला ठेवला खाली, मग अजून पुरं असं पकडलं जबरदस्तीनं, पुरं मासासोबत चमड्यासोबत कापून टाकला. कोण काढला चाकू? तर पोलीसवाल्यानं. पोलीसवाल्यापाशी चाकू आहेत. हे जे केस डोकं कापून टाकलं. काऊन कापलं? तर आता दुसरे फोन लावून बोलावले होते का, रिपोर्ट झाला होता का, येणारे सबक शिकवासाठी थोडाफार सांगा म्हटले होते. पण त्यानं बाहेर काढून चाकून कापून पुरं हे करून टाकलं त्याने. कायद्याचे रक्षण करतात जर भक्षक बनले तर सर्वसाधारण लोकांनी दाद मागायची कुणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या विषयावर मनसेचे जिल्हा संघटक राजू कुकडे, जिल्हा सचिव तथा राजुरा विधानसभा अध्यक्ष महालिंग कांबळे, जिवती तालुका अध्यक्ष हकानी शेख, गडचांदूर शहर अध्यक्ष रुपेश रोहणे, कोरपना तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे, पंकज माणूसमारे यांनी ठाणेदारांच्या या अमानवीय व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्याचा निषेध केला असून सदर ठाणेदारांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या निलंबनाचे मागणीचे निवेदन आज उपविभागीय पोलीस अधिकारी आवाळपूर यांच्याकडे सादर केले आहे. महावाईस न्यूजसाठी नरेंद्र सोनारकर, नागपूर.